रोहित वैद्य श्री साईबाबा इंग्लिश मीडियम सातवी क मध्ये शिकणारी विद्यार्थिनी विषय मांडते कोविड काळातील शिक्षकांची भूमिका। विद्यार्थी मित्रांनो, आपली शाळा खूप आनंदात हसत बागडत सुरू होती, पण अचानक कोरोनाचे महाभयानक संकट आले व इतिहास घडला। आजपर्यंत नेहमी चालू असणाऱ्या शाळेला दीर्घ काळापर्यंत कुलूप लावावं लागलं, दिवसेंदिवस घरात बसून राहावे लागले। आता शाळेचे काय होणार, आमच्या शिक्षणाचं काय होणार, हा खूप मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झाला होता। आमच्या शाळेतील शिक्षकांनी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर जमा करून व्हॉट्सॲप ग्रुप बनवला व त्यांच्यावर अभ्यास पाठवू लागले। बुडत्याला काडीचा धार म्हणतात ना, तेच खरे, आणि अशा प्रकारे आमचा अभ्यास जोरात सुरू झाला। खरंच शिक्षक कधीच सामान्य असू शकत नाही। समाजाचा हा शिल्पकार सतत समाजाचं भवितव्य ऊर्जावान बनविण्यासाठी गुंतलेला असतो। आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्याचा भाग मानून सर्व शैक्षणिक कामांसोबत कोरोना ड्युटी ही शिक्षकांनी विना तक्रार स्वीकारली। अपुऱ्या संरक्षणात कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय शासकीय आदेश मिळताच शिक्षक कोरोना कर्तव्यावर हजर राहिले। त्यासाठी त्यांना पुरेसे संरक्षण व प्रशिक्षण दिले गेले होते का हो? तरीही नाकाबंदीसाठी 12-12 तास रस्त्यांवर उभे राहू लागले। स्क्रीनिंगसोबत घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करताना शिक्षक याचक झाले। आरोग्य केंद्रात माहितीचं संकलन करताना शिक्षक कारकून झाले। कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचं ट्रॅकिंग करताना शिक्षक पोलीस झाले। सोशल मीडियावर जनजागृती करताना शिक्षक मोटिवेशनल स्पीकर झाले। आणि अशा असंख्य कामांसोबत आपल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी ऑनलाईन वर्ग भरून त्यांचा अभ्यासक्रमही पूर्ण केला। वेळोवेळी आलेल्या सूचनांनुसार ऑनलाईन अध्यापन पद्धती शिकून शिक्षक टेक्नोसेव्ही झाले। ऐन उन्हाळ्याने घामाने भिजत व भर पावसात पाण्याने थिजत शिक्षक कोरोना कर्तव्यावर हजर राहिले। फक्त शिक्षक हा एकमेव घटक असा होता की त्याने त्यांच्या जॉब चार्टच्या पलीकडे जाऊन ही सर्व कामे केली। झूम मीटिंग, गुगल मीट, गुगल क्लासरूम, व्हॉट्सॲप अशा सर्व माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहिले। आमचा अभ्यास अखंडितपणे चालू ठेवण्यासाठी ते अधिरतपणे धडपडत राहिले। कोविड महामारीच्या काळात शिक्षकांनी जे निस्वार्थी व अनुकरणीय योगदान दिले त्यांच्या या कार्याला माझे शतशत नमन। आणि खऱ्या अर्थाने या श्लोकाचा अर्थ आज मला समजला। गुरुर् ब्रह्मा, गुरुर्विष्णू, गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमहा।